हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव केतकी वीरा मोरे. मी गोरेगाव वेस्ट बेस्ट नगर उपासना केंद्र मध्ये आहे. सध्या मी ॲज असिस्टंट प्रोफेसर मनीबेन नानावटी वुमेन्स कॉलेजमध्ये कार्यरत आहे. आणि बापूंच्या कृपेने ह्याच वर्षी जूनच्या महिन्यात मला PhD करतासुद्धा ॲडमिशन भेटलेलं आहे. माझा जो अनुभव आहे तो सगळ्यात पहिला अनुभव जो मला बापूंचा आलेला तो मी आज सांगणार आहे. हे 2016 सालची गोष्ट आहे. तेव्हा मी थर्ड इयर ग्रॅज्युएशनला होती. फिफ्थ सेमिस्टर आमचा सेमिस्टर संपलेला. मध्ये 1 मंथची आम्हाला स्टडी लीव म्हणून भेटलेली आणि नंतर आमची परीक्षा जी युनिव्हर्सिटी कंडक्ट करते ती सुरू होणार होती. तर माझी बापूंकडे एक इच्छा होती की आता माझं फायनल इयर आहे म्हणून बापू माझ्या प्रत्येक एक्झामच्या पहिले मला गुरुक्षेत्रमला येऊन बापू तुमचं दर्शन घेऊन मगच एक्झामला जायचं आहे. आणि हा मी स्वस्तिक्षेम संवादमध्ये बापूंशी हा संवाद साधलेला. अकॉर्डिंगली जेव्हा आम्हाला सेमिस्टर 5 हॉल तिकीट्स भेटले तर माझ्या हॉल तिकीटवरती मला ॲड्रेसवर खार वेस्ट हे नाव दिसलं. सो आय वॉज रिअली अमेझ्ड. बट तेव्हा मला माहीत नव्हतं की पुढे काय संकट येणार आहे माझ्यावर. बट बापू जस्ट डज एव्हरीथिंग सो परफेक्टली की वी डोंट हॅव एनी स्कोप ओनली टू आर्ग्यू विथ हिम. सो 1 मंथची स्टडी लीव जस्ट संपली आणि 1 दिवस अगोदर मला डेंग्यू झाला. तर रात्री मला खूप सणसणीत ताप आला, प्रचंड बॉडी पेन होतं. आणि तेव्हा दिवाळीचा सीझन असल्यामुळे जे आमचे फॅमिली डॉक्टर होते ते सुट्टीवर होते. सो टेम्पररी आय वेंट टू सम डिफरंट डॉक्टर पण मला जास्त काही फरक पडला नाही. आणि ते डॉक्टर म्हटले की तू आता फटाफट रिकवर तर नाही होऊ शकत, तुझं पहिले ब्लड टेस्ट करणार, युरिन टेस्ट एक्सेट्रा, बट तुझी एक्झॅम मिस होणार आहे हे तू गृहित धरूनच चाल. डोंट अज्युम की तुला एक्झॅम अटेंड करायला भेटेल. मग त्या डॉक्टरांचं मी मेडिकेशन सुरू ठेवलेलं. तोपर्यंत रिपोर्ट आले ब्लड टेस्टचे, मग ते डेंग्यू डिटेक्ट झाला, ब्लड प्लेटलेट्स कमी होते एक्सेट्रा. देन आफ्टर लाईक विदिन 2 डेज जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचं पण क्लिनिक बेस्ट नगरमध्येच आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी रिपोर्ट्स वाचले. ही सेड की डेंग्यू प्लस लेप्टो असं काहीतरी मिक्स आजार झालेला आहे, बट यू डोंट वरी, आय विल गिव्ह यू मेडिकेशन, यू विल बी फाईन, तू तुझ्या एक्झामला जाऊ शकतेस ही माझी गॅरंटी आहे. आणि ती गॅरंटी ते डॉक्टर नव्हते देत पण त्यात मला माझे बापू जाणवले. त्यांचं मेडिकेशन घेतलं, थोडा ताप कंट्रोलमध्ये आला पण तो ताप येऊन जाऊन असायचा आणि बॉडी पेन प्रचंड होता. त्यानंतर जो माझा एक्झामचा दिवस होता, माय फर्स्ट पेपर विच वॉज इंडस्ट्रियल सायकॉलॉजी. नाव मी कॉमर्स स्टुडंट असल्यामुळे आम्हाला HR, कॉमर्स, मॅनेजमेंट, अकाउंट्स हे विषय अगदी 11वीपासून करतो. त्यातला कोणता सब्जेक्ट असला असता तर आय वुड हॅव मॅनेज्ड दी एक्झॅम, पण हा सायकॉलॉजीशी संबंधित विषय असल्यामुळे मी टोटली ब्लँक होती. आणि मी रात्री घडी खूप रडायला लागली की मला नाही जायचं उद्या एक्झामला, कारण माझी काही प्रिपरेशनच नाही झाली आहे. तो पूर्ण 1 मंथचा स्टडी ब्रेक होता, त्यात मी हा विषय सोडून बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास केला. बट नेमका जो फर्स्ट पेपर होता मी त्याची जरासुद्धा तयारी केली नव्हती आणि म्हणून ती मनामध्ये भीती होती की मी जर उद्या गेलेच परीक्षेला तर आय एम गोइंग टू फेल. आणि नुसतंच फेलं तर मला खूप मोठा 0 भेटणार आहे. आणि ह्याच्या अगोदर मला कधीच ATKT लागलेली नव्हती म्हणून ती फिलिंग जरा जास्त वाईट वाटत होती. पण मम्मीने जबरदस्ती केलं, ती म्हणली बघ तुला खार सेंटर दिलं आहे बापूंनी, तू अजिबात काळजी करू नकोस, तू पास होशील निश्चित आहे पण एक्झॅम अटेंड कर, डोंट रिमेन ॲबसेंट. तर नेक्स्ट डे मॉर्निंग मम्मी उठले, नाश्ता वगैरे केला, गोळ्या घेतल्या खूप साऱ्या कारण बॉडी पेन होतं आत्ता पण. आणि घरातनं निघता निघता माझ्या स्टडी टेबलवरती काही 5-6 शीट्स पडलेल्या त्या सब्जेक्टच्या. ते मला माहीत नाही का पण मी त्या शीट्स उचलल्या आणि मी जाऊन गाडीत बसली. गोरेगाव टू खार गाडीमध्ये मला खूप झोप येत होती कारण ते बॉडी पेन प्लस मेडिसिन्स, सम रिॲक्शन वॉज हॅपनिंग बट आय वॉज फिलिंग व्हेरी स्लीपी. इतकी झोप की ती माझ्या कंट्रोलच्या बियॉन्ड होती. पण त्या झोपेतसुद्धा कोणीतरी जबरदस्ती माझ्याकडनं त्या ब्लँक ज्या शीट्स आहेत A4 शीट्स त्या वाचून घेत आहे हे मला जाणवत होतं. त्यानंतर खार सेंटर असल्यामुळे आणि जशी माझी इच्छा होती की मला गुरुक्षेत्रनं दर्शन घ्यायचं आहे, तर फर्स्ट वी वेंट इन द हॅपी होम. जसे मी एंट्री केले जे सगळ्यात पहिले श्रद्धावान बसलेले जिकडे प्रसाद वाटतात त्यांनी माझा चेहरा बघून ओळखलं की ही काहीतरी आजारी वाटते आहे आणि ही रडण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर मी जाऊन पहिले दर्शन घेतलं आत आणि निघताना त्या काकांनी मला बोलवलं आणि म्हटलं काय झालं बाळा तू खूप अशी आजारी वाटतेस,
तर मी म्हटली की हो मला डेंग्यू वगैरे झाला आहे आणि माझी एक्झाम आहे आता, तर मला खूप भीती वाटते आतनं कारण मी फेल होणार आहे. तर त्या ते जे श्रद्धावान होते त्यांनी मला बसवलं त्यांच्या साईडला, हातात एवढं भरून प्रसाद दिला आणि म्हटले की तू फक्त हा प्रसाद खा, अजिबात टेन्शन घेऊ नको, मोठ्या आईकडे प्रार्थना कर, फक्त एक्झामच्या सुरुवातीला रामोराजमणी म्हण, गुरुक्षेत्र मंत्र म्हण, मोठ्या आईला हाक मार. पण मी गेले सेंटरला आणि एक्झाम वगैरे ती स्टार्ट झाली, आन्सर शीट्स, क्वेश्चन पेपर. तर माझ्यामध्ये हिंमत नव्हती क्वेश्चन पेपर उघडून बघायची, मी असंच टाईमपास करत बसलेले आणि रामोराजमणी म्हटले हे सगळं म्हटलं आणि जस्ट क्वेश्चन पेपर ओपन केला, फर्स्ट पेजवर मला ते सगळे क्वेश्चन तंतोतंत दिसले जे शीट्स मी माझ्या गाडीत बसून वाचत होती. वन बाय वन मी ते क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि आतनं जो कॉन्फिडन्स आला आणि मला ह्या क्वेश्चन सेटमध्ये फुल मार्क्स आहेत, फुल. अँड देन आय रिअलाइज की बापू कसे आपल्या भक्ताला येऊन हेल्प करतात. ते क्वेश्चन्स 15 मार्कांचे होते, पासिंग मार्क्स 30 होते. आता हे 15 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर पहिल्यांदा मी खरोखर हाक मारली बापूंना की बापू तुम्ही 15 मार्क्सचा पेपर एकदम फुल मार्क्स भेटणार आहेत मला, आता पुढचे 15 मार्क भेटतील इतक्या क्वेश्चन्स माझ्याकडनं सॉल्व्ह करून घ्या. अँड दॅट वॉज द टाईम मी जेन्युइन हाक मारली बापूंना. पण बापू माझ्याबरोबर ऑलरेडी होते, मोठी आई स्टार्टिंगपासून होती. अँड देन आय सॉल्व दी एंटायर पेपर. जी मुलगी एक्झामला जायच्या अगोदर रडत होती की मला 0 भेटणार आहे, ती त्या सेंटरवरनं सुटल्यावर इतक्या कॉन्फिडेंटली खाली आली की ती पास होणार आहे. आणि ही जादू मोठ्या आईची आहे, ही कृपा त्यांची आहे आपल्यावर. तर सुटली एक्झाम, मम्मी म्हणली की आता एक्झामच्या पहिले गेलेलो गुरुक्षेत्रमला, आता पेपरनंतरसुद्धा जायचा पाया पडायला, पहिले माफी मागायची की अशी मिस्टेक पुन्हा करणार नाही, लास्ट दिवसापर्यंत अभ्यास ठेवायची आणि अंबज्ञ म्हणायचं की बापूंनी आज इतकी सुंदर आपल्याला हेल्प केलेली आहे. तर ह्या अनुभवा थ्रू मला एक लर्निंग अशी भेटली की मोठी आई बापू चंडिका कुल आपल्याला कसे मदत करतील. वेन यू नो यू हॅव डन समथिंग रॉंग, यू आर इन प्रॉब्लम, आपल्याला फक्त सरेंडर करायचं आहे आणि बापूंना प्रॉब्लेम सांगायचा आहे. प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे बापू आणि मोठी आई बघून घेते. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.